नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका वर्गे. आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे फुफ्फुसांचे व्यायाम. फुफ्फुस हे आपल्या श्वसन संस्थेचा एक महत्वाचा भाग आहे, पण आपली जी श्वसन संस्था आहे म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, याच्यामध्ये फक्त लंग्स येत नाहीत, असे अजून बाकीचेही काही महत्वाचे अवयव येतात आणि त्या सर्वांना एकत्र येऊन आपण रेस्पिरेटरी सिस्टीम असं म्हणतो. तर ते असे कोणते, त्याच्या बाबतीत आपण बघणार आहोत सविस्तरपणे. तसंच त्या प्रत्येक ऑर्गनचं काय फंक्शन असतं आणि जो आपण श्वास घेतो तो आपल्या फुफ्फुसांपर्यंत कसा पोहोचवला जातो. कारण जर आपल्याला फुफ्फुसांचे व्यायाम बघायचे तर आधी पहिल्यांदा फुफ्फुसांचं कार्य, त्याला मदत करणारे जे बाकीचे अवयव आहेत याच्याबद्दल सुद्धा सविस्तर माहिती असणं अपेक्षित आहे. चालू कुठून होते तर ती आपल्या नाकापासून चालू होते, नाक, नॉस्ट्रेल, नाकपुड्या, आपण तोंडाचा भाग सुद्धा म्हणू शकतो, नंतर थ्रोट, नंतर व्हॉइस बॉक्स म्हणजे आपला लॅरिंग्स आणि थ्रोट म्हणजे फॅरिंग्स, म्हणजे फॅरिंग्स, लॅरिंग्स, आणि नंतर येतो तो म्हणजे ट्रकिया. ट्रकिया नंतर फुफ्फुस येतात. फुफ्फुसांच्या मोठ्या एअरवेज ज्या असतात फुफ्फुसांमध्ये त्यांना ब्रॉन्काय म्हणतात आणि जे स्मॉल एअरवेज असतात त्यांना ब्रॉन्क्युल्स म्हणतात. हे पूर्ण एकत्र आल्यानंतर जी सिस्टीम तयार होते ती म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम. तर आता आपण बघूया की रेस्पिरेटरी सिस्टीमचं काम नक्की काय आहे. तर जे काही ऑक्सिजन आहे हा बॉडीमध्ये आतमध्ये घेतला जातो, या प्रोसेसला म्हणतात इनहेलेशन. आणि जेव्हा कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 जो आहे हा शरीराच्या बाहेर फेकला जातो, या प्रोसेसला म्हणतात एक्सहेलेशन. त्यामुळं ऑन एन एव्हरेज आपण जर बघितलं की आपल्या फुफ्फुसांमध्ये साधारणपणे 0.35 लिटर ते 0.45 लिटर एवढं वॉटर हे एक्सचेंज होत जातं एव्हरी डेला. परंतु असे काही फॅक्टर आहेत की ज्याच्यावर हा जो रेट आहे हा अवलंबून असतो. तर तो म्हणजे कोणता, तर वातावरणातले बदल. हो, वातावरणातल्या बदलांमुळे जे काही वॉटर एक्सचेंज होणार आहे तर हे सुद्धा अवलंबून आहे. तसंच ह्युमिडिटी, वातावरणामध्ये जर आर्द्रता असेल तर ते सुद्धा ह्या रेटला अफेक्ट करतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी. जर तुमच्या लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी जर कमी असतील तर नक्कीच हा रेट कमी असणार आहे. लेवल ऑफ ऍक्टिव्हिटी जर तुमच्या जास्त असतील, डिमांड जास्त असेल, तर नक्कीच हा रेट हा जास्त असणार आहे. तर आता आपण बघूया की जेव्हा फुफ्फुसांचं फंक्शनिंग डिसफंक्शनिंग होतं तर त्यावेळी त्याला हायपॉक्झिया असं म्हणतात. म्हणजे जो ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे ही कमी होते, त्या स्टेटला हायपॉक्झिक स्टेट असं म्हणतात. तर आपण आता बघूया की फुफ्फुसांचे म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीमचा जो ट्रॅक आपण डिस्कस केला त्या ट्रॅक दोन टाईप मध्ये डिवाइडले जातात. पहिला म्हणजे अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि दुसरा म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक. तर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये कोणते कोणते ऑर्गन्स येतात, तर नोज, नेझल कॅव्हिटीज, फॅरिंग्स, लॅरिंग्स, इपिग्लॉटिस असे येतात. आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये ट्रकिया आणि लंग्स येतात, आणि लंग्स मध्येच ब्रॉन्किया आणि ब्रॉन्क्युल्स असे येतात. तर आता आपण बघूया ऑक्सिजन घ्यायचा आणि CO2 बाहेर सोडायचा एक रेट असतो, आणि हा रेट हा कोण कंट्रोल करतो, तर हा नर्व्स ज्या आहेत त्या कंट्रोल करतात. आणि यांचा सेंटर ऑफ कंट्रोल आहे ब्रेन मध्ये, पॉन्स आणि मेडुलामध्ये. आपण बघूया की एक साधारण बाळ आहे तर ते आपण कंडिशन डिस्कस करूया की कोणत्या वयानुसार हा कोणता रेस्पिरेटरी रेट हा आपल्याला बघायला मिळतो. रेस्पिरेटरी रेट म्हणजेच काय, श्वासाची गती ही कशी ठरते, आपण किती वेळा श्वास आत घेतो आणि श्वास बाहेर सोडतो, तर ही प्रत्येक वयानुसार ही वेगवेगळी ऑब्झर्व केलेली आहे. आणि तर ती कशी आहे, तर लहान मुलांमध्ये साधारणपणे 2 महिन्यापासून ते 2 वर्षापर्यंत मुलांच्या श्वासाची गती 1 मिनिटाला 35 वेळा ही झालेली बघायला मिळते. 2 वर्षापासून ते 6 वर्षांपर्यंत ही श्वासाची गती 1 मिनिटामध्ये 23 वेळा झालेली बघायला मिळते. तसंच 6 वर्षापासून ते 12 वर्षांपर्यंत ही श्वासाची गती 1 मिनिटाला 20 वेळा झालेली बघायला मिळते. वयामधल्या मुलांबद्दल आपण बोलूया की साधारणपणे वयाच्या 12व्या वर्षापासून ते 15व्या वर्षापर्यंत त्या मुलांमध्ये ही श्वासाची गती ही 18 पर मिनिट 18 पर मिनिट 1 मिनिटामध्ये ते सायकल्स आपण बघतो.
थोडंसं मोठं अजून कंडिशन मध्ये म्हणजे अगदी 15 ते 21 जे अडोलेसंट एज आहे तर याच्यामध्ये ही श्वासाची गती 16 ते 18 एका मिनिटामध्ये ही ऑब्झर्व केली जाते. याच्यामध्ये काय होतं की ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साइड हा बाहेर सोडला जातो. आता बऱ्याचदा ही श्वासाची गती वाढलेली बघायला मिळते, म्हणजे म्हणतात ना की मला धाप लागतीये, किंवा श्वासाची गती अगदी आयडियली किती असायला पाहिजे तर ती 16 ते 20 दरम्यान असायला पाहिजे. परंतु ही श्वासाची गती वाढली तर ह्या कंडिशनला काय म्हणतात, टॅकिपनिया. आणि जेव्हा श्वासाची गती ही एव्हरेज पेक्षा कमी झालेली असते त्या कंडिशनला म्हणतात ब्रॅडिपनिया. आता आपण बघितलं की हे नॉर्मल रेट किती असतो, गती वाढली तर काय म्हणतात, गती कमी झाली तर काय म्हणतात. आता आपण चर्चा करूया की फुफ्फुसांचा जो काही आपली कॅपॅसिटी आहे, म्हणजेच काय लंग कॅपॅसिटी वाढवायची आहे. आपण बघितले की फुफ्फुस पर्यंत रेस्पिरेटरी सिस्टीमची कशी काम करतात, प्रत्येक ऑर्गनचं आपण काम बघितलेलं आहे. जसं की आपण आधी बघितलं की रेस्पिरेटरी सिस्टीम ही नाकापासून चालू होते. नाकामध्ये काही सिलिया असतात, म्हणजे काय की हेअर्स असतात की जी तुम्ही हवा घेताय ती प्रॉपर फिल्टर करून पुढे नेझल कॅव्हिटीज कडे पास ऑन करतात. नेझल कॅव्हिटीज मध्ये सुद्धा सिलिया आपल्याला बघायला मिळतात. ती एअर पुन्हा तिथे प्युरिफाई होते, म्हणजे तो आपण जो श्वास हवा जी आतमध्ये घेतोय ती. आपण बऱ्याचदा बघतात की तोंडावाटे सुद्धा बरेच जण श्वास घेतात, पण तोंडावाटे जेव्हा श्वास घेतला जातो हा डायरेक्ट घेतला जातो, अनफिल्टर्ड एअर आपण म्हणूया, की तिथे कुठेही फिल्टर नाहीयेत, डायरेक्ट माउथ कॅव्हिटीमध्ये ती आतमध्ये घेतली जाते. आणि जी नाकावाटे घेतली जाते ती नाकामधून नॉस्ट्रेल नाकपुड्या नेझल कॅव्हिटीज कडे पास ऑन होऊन पुढे फॅरेन्स कडे जाते. फॅरेन्स हा अन्न नलिका, अन्न आणि हवा हा दोघांचा एक कॉमन पॅसेज आहे. तो साधारणपणे बरोबर आपल्या नाकाच्या पाठीमागे लोकेट असतो आणि त्याचे नंतर पुढे तो इपिग्लॉटिस आणि लॅरिंक्स इकडे ती एअर पास ऑन केली जाते. पुढे काय होतं, आपण आता जे बघितलं की हे अपर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये आहेत हे सगळे ऑर्गन, हे एअर फिल्टर करतात आणि तिथून पुढे परत ती ट्रकियाकडे पाठवली जाते. तर ट्रकिया हा सुद्धा फॅरिंग्स पासून एक डिव्हायडेशन झालेली ही सेपरेट फक्त हवा पास होण्यासाठीचा कॅनॉल आहे. जो फॅरिंग्स पासून अजून एक ट्यूब साईडला पास होते तो म्हणजे इसोफेगस, म्हणजे फक्त अन्न वाहून नेणारी ती अशी ट्यूब म्हणजे अन्न नलिका, आणि श्वास नलिका म्हणजे ट्रकिया, फक्त श्वास त्यामध्ये हवा तिथून पुढे पास ऑन केली जाते. तर आता ट्रकिया मधून जी काही हवा पास केली जाते तर ती पुढे ही फुफ्फुसांकडे पाठवली जाते. फुफ्फुसांमध्ये काही ब्रॉन्काय असतात आणि ब्रॉन्क्युल्स असतात. ब्रॉन्काय हे लार्ज असतात, ब्रॉन्क्युल्स हे स्मॉल असतात. तर याच्यामध्ये हे यांचं काम काय आहे, ऑक्सिजन आतमध्ये घेतलाय हा फिल्टर करायचा आहे, हा प्रत्येक सेल लेवलला तो वापरला जातो, तो युटिलाइज केला जातो आणि CO2 तिथून हा बाहेर फेकला जातो. तर आता आपण म्हणतो की जेव्हा यांचं फंक्शनिंग डिस्टर्ब होते, म्हणजेच काय तुमची लंग कॅपॅसिटी जेव्हा कमी होतीये, तेव्हा मेन अफेक्ट हा तुमच्या ब्रॉन्किया आणि ब्रॉन्क्युअल्स मला झालेला असतो. जेव्हा यांचं फंक्शनिंग डिस्टर्ब होतं सेल्युलर लेवलचं, तर त्यावेळी तुम्हाला लंग्समध्ये लंग कॅपॅसिटी कमी झालेले हे बऱ्याचशा पेशंट्समध्ये ऑब्झर्व झालेलं आता सध्या तर बघायला मिळते. तर आता आपण बघूया की ही जी फुफ्फुसांची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी असे काय आपल्या लाईफस्टाईलमध्ये थोडे बदल करावे लागतील, किंवा काय गोष्टी आपल्याला अंमलात आणाव्या लागतील की ज्याच्यामुळे आपली लंग कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती वाढणार आहे. तर बेसिकली एक्सरसाइज हा सगळ्यांनाच माहिती आहे की जर तुम्ही कंटिन्यू जर 6 मिनिटं जर ब्रिस्क वॉक केलं आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला धाप लागली आणि तर हे तुम्हाला हायपॉक्सिक कंडिशनच किंवा लंग कॅपॅसिटी ही कमी झालेल्याचं एक महत्वाचं लक्षण आहे. त्यामुळं जर आता तुम्हाला कॅपॅसिटी वाढवायची असेल तर दोन प्रकारचे एक्सरसाइज फार महत्वाचे आहेत, दोन टाईप म्हणूया आपण. तर पहिला आहे तो म्हणजे डायफ्रामॅटिक ब्रीदिंग एक्सरसाइज, म्हणजेच काय तर बेली ब्रीदिंग. याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपावं लागेल किंवा कम्फर्टेबल तुम्ही कोणत्याही चेअर मध्ये पाठीमागे टेकून बसायचं आहे. तुमचा एक हात हा पोटावर ठेवायचा आहे आणि दुसरा हात हा तुमच्या छातीवर ठेवायचा आहे, म्हणजे हाताचा तळवा. आणि त्यानंतर तुम्ही श्वास जेवढा तुम्हाला आतमध्ये घेता येईल तेवढा आतमध्ये घ्यायचा आहे. या कंडिशन मध्ये तुमचा दोन हात पैकी कोणता हात वरती जातो तो ऑब्झर्व करा आणि नंतर सेकंड ह्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण श्वास हा बाहेर टाकायचा आहे, म्हणजे बाहेर सोडायचा आहे. जर तुम्ही फार मायन्यूटली ऑब्झर्व केलं, आणि काही पेशंट्स मध्ये फार इझिली ऑब्झर्व झालेल्या ह्या गोष्टी आहेत, की तुमचा जेव्हा तुम्ही डायफ्रामॅटिक ब्रीदिंग एक्सरसाइज करताय, म्हणजे बेली ब्रीदिंग करताय, तर त्यावेळी तुमचा पोटावर जो हात आहे
तो आपोआप तुमचा वर आलेला छातीच्या हातापेक्षा तुम्हाला स्पष्टता दिसून येतो. हा एक्सरसाइज तुम्ही कंटिन्यू 7 to 8 सेशन, सुरुवातीला 5 सेशन पासून करा आणि ते पुढे एक्सटेंड 10 सेशन, म्हणजे 10 वेळा श्वास आत घ्यायचा आहे आणि पुन्हा 10 वेळा संपूर्ण श्वास हा बाहेर टाकायचा आहे. या एक्सरसाइज मुळे तुमची लंग कॅपॅसिटी वाढण्यासाठी मदत होते. दुसरं आहे ते म्हणजे लिप ब्रीदिंग. तर याच्यामध्ये काय असतं की तुम्ही नाकावाटे श्वास आत घ्यायचा आहे आणि तोंडावाटे सोडायचा आहे, किंवा तोंडावाटे श्वास आत घ्यायचा आहे आणि नाकावाटे सोडायचा आहे. तर याच्यामध्ये सुद्धा काय होतं की फुफ्फुसांमध्ये जास्तीत जास्त हवा ही आत घेतली जाते आणि त्यामुळे लंग कॅपॅसिटी ही वाढवली जाते. नंतर जो आहे पॉइंट तो म्हणजे हसणे. हो, अगदी आपण बोली भाषेत म्हणतो की हसा म्हणजे तुमचं आयुष्यमान नक्कीच वाढेल. तर हे याच्यासाठीच आहे की जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या फुफ्फुसांमध्ये ही हवा जास्त प्रमाणामध्ये आत घेतली जाते आणि त्यामुळे तुमची लंग कॅपॅसिटी वाढवण्यास मदत होते. म्हणजेच तुमचे लंग्स हे नॉर्मली सारखे फंक्शनिंग करायला लागतात की जी हायपोक्झियामध्ये किंवा लंग कॅपॅसिटी डिक्रीज झाल्यानंतर ती कॅपॅसिटी कमी झालेली असते. त्यामुळे टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजेच तुम्ही अजून काही आयुष्य हेल्दी जगण्यासाठी हा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे, तो म्हणजे हसणं. पुढचा आहे तो म्हणजे गाणं. हो, गाण्यामध्ये काय होतं की आपल्या चेस्ट आणि स्टमकच्या मध्ये जो एक पडदा आहे तो म्हणजे डायफ्रॅम. तर डायफ्रॅमॅटिक मसलचा एक्सरसाइज गाण्यांमुळे खूप चांगला होतो आणि त्यामुळे लंग कॅपॅसिटी वाढवायला मदत होते. नंतरचा आहे तो म्हणजे स्विमिंग. हो, कारण वॉटर बेस्ड एक्सरसाइज जो आहे हा त्याच्या अंडर आपण स्विमिंग जर केलं तर याच्यामध्ये स्विमिंग मध्ये सुद्धा तुमची लंग कॅपॅसिटी ही वाढली जाते. तसेच काही बेसिक एक्सरसाइज आहेत लाईक ऍरोबिक्स आहेत, पुशअप्स आहेत, तर या कंडिशन मध्ये सुद्धा तुम्ही हे जर रेग्युलर केले हे जे एक्सरसाइज आहेत, लंग कॅपॅसिटी ज्यांची कमी आहे यांनी सुरुवातीला एकदम हेवी एक्सरसाइज करायचं नाहीये, पुशअप्स हेवी मारायचं नाहीये, आपल्याला थोडं थोडं इम्प्रूव्हमेंट करायची आहे. कारण आपली लंग कॅपॅसिटी कमी झालेली आहे, आपल्याला ती वाढवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे. तर आता या लंग कॅपॅसिटी जे कमी आणि जास्त आहेत या कन्फर्मेशनच्या काही बेसिक टेस्ट आहेत. म्हणजे आपल्याला या लॅबच्या माध्यमातून आपल्याला कन्फर्मेटरी रिझल्ट येतो की बाबा आपली लंग कॅपॅसिटी कमी आहे की नाही. तर फर्स्ट म्हणजे चेस्ट एक्सरे. तुम्ही तुमच्या छातीचा एक्सरे करू शकता, फुफ्फुसांचा एक्सरे करू शकता, HRCT करू शकता. नंतर एक स्पायरोमेट्री नावाची जी टेस्ट आहे की त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या रंगाचे बॉल असतात, तुम्हाला एक ट्यूब कनेक्टेड असते, त्या ट्यूब मधून हवा आत सोडायची असते जोरदार, आणि त्या 3 बॉल पैकी कोण किती बॉल एका वेळी तुमचे वर जात आहेत याच्यावर तुमची कॅपॅसिटी ही ठरवली जाते. अगदी आता आपण बघतो पॅन्डेमिक कंडिशन मध्ये म्हणजे कोविड मध्ये फुफ्फुसांची कॅपॅसिटी ही कमी झालेली बघायला मिळते. तर अशा कंडिशन मध्ये पेशंटचा जो फुफ्फुसांची कार्यक्षमता आहे, HRCTचा स्कोर आहे, याच्यावर सुद्धा पुढच्या गोष्टी ह्या अवलंबून आहेत. पण स्पायरोमेट्री जर त्यांना आपण सांगतो तर सुरुवातीला त्यांचा हार्डली एखादा बॉल किंवा दुसरा बॉल हा अर्धा जातो. नंतर जेव्हा ते कंटिन्युअस एक्सरसाइज करतात, हा एक्सरसाइज आपल्याला खाण्याच्या आधी करायचा आहे, जेवण झाल्यानंतर हा एक्सरसाइज करायचा नाही, हाच नाही कोणताही ब्रिदिंगचा एक्सरसाइज किंवा कोणतेही फिजिकल एक्सरसाइज हा जेवणानंतर नको आहे. तर स्पायरोमेट्री मध्ये हा साधारणपणे 1, 2, 3 असे बॉल जर तुमचे तिन्ही एका वेळी एका फुंकर मारल्यानंतर जर जात आहेत तर नक्कीच तुमची लंग कॅपॅसिटी ही खूप चांगली आहे. स्पायरोमेट्री सरळ उलट असं तुम्ही दोन्ही डायरेक्शन मध्ये ती करू शकता ते इन्स्ट्रुमेंट पकडून. ठीक आहे, पुढची टेस्ट आहे ती म्हणजे पल्मोनरी फंक्शन टेस्ट. पल्मोनरी फंक्शन टेस्ट ही युजली लंग कॅपॅसिटी किती आहे ते अस्थमॅटिक पेशंट मध्ये, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीजेस ज्यांना आहेत, तर COPD मध्ये ही केली जाते कन्फर्मेशन की बाबा आता लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवायचं आहे. लंग कॅपॅसिटी कमी झाली आहे पण किती कमी झाली आहे, तर हो ही आपल्याला ह्या ग्राफच्या माध्यमातून कळते. कारण याच्यामध्ये काय असतं की प्री आणि पोस्ट अशा दोन टेस्ट असतात. सुरुवातीला एक मशीन असतं की त्या मशीन मध्ये तुम्हाला जशी आपण फुगा फुंकताना हवा फुंकतो तशी त्या मशीनच्या एक इन्स्ट्रुमेंट आहे की त्याला सुरुवातीला तो कनेक्ट असतो ब्लोअर. ब्लोअर म्हणजे काय की जिथून तुम्हाला हवा आत फुंकायची आहे तर त्या ब्लोअर मध्ये तुम्हाला हवा जोरदार फुंकावी लागते, एका सर्टन टाइम लिमिट नंतर ती पुन्हा हवा आतमध्ये घ्यायची असते. म्हणजे आपण फुगा फुगवतोय पण आणि पुन्हा नंतर हवा आत पण घेतोय, म्हणजे ओटू बाहेर सोडतो, म्हणजे इनहेलेशन आणि एक्सहेलेशन जे आहे तर हे आपण एकाच प्रोसेस मध्ये टेस्ट करतो. काही पेशंट्स मध्ये सुरुवातीला नॉर्मल रिझल्ट येतात, काही पेशंट्स मध्ये ऑब्स्ट्रक्शन येतात. ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय की तुमचे ब्रॉन्काय आणि ब्रॉन्क्युअल्स हे फंक्शनिंग प्रॉपरली करत नाहीयेत, हे तर आपल्याला समजलं, पण किती काम करत नाहीयेत तर याच्यासाठी पोस्ट टेस्ट ही केली जाते.
तर पोस्ट टेस्ट मध्ये त्यांना एक ब्रॉन्को डायलेटरचा एक दोन पंप दिले जातात, स्प्रे असतो माउथ स्प्रे, तर ते दिल्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनंतर पुन्हा एकदा रिपीट ही प्रोसेस केली जाते की ज्यांना सीओपीडीचे जे पेशंट आहेत याच्यामध्ये जो आपण स्प्रे दिला तर त्याच्यामुळे ब्रॉन्का अँड ब्रॉन्क्युल्स हे डायलेट होतात आणि लंग कॅपॅसिटी वाढली जाते. त्यांचा जो रेट आहे हवा आत घ्यायचा आणि हवा पुन्हा बाहेर सोडायचा, फर्स्ट बाहेर आतमध्ये घ्यायचा आणि नंतर बाहेर सोडायचा, तर हा जो रेट आहे हा पहिला तुमचा जो ग्राफ आलेला आहे प्रीचा याच्याशी कम्पेअर करून एक कन्क्लुजन येतं की माइल्ड मॉडरेट अँड सिव्हिअर ऑब्स्ट्रक्शन असा ग्राफ असतो. याच्यानुसार आपल्याला मदत होते की आपली लंग कॅपॅसिटी किती आहे, ऑब्स्ट्रक्शन किती आहेत, या सर्व गोष्टी कळायला मदत होतात. की जसं की आता म्हणलं की आपण बघितले की फुफ्फुसांचे एक्झरसाइज कसे करायचे, लंग कॅपॅसिटी वाढवायची कशी, लंग कॅपॅसिटी जर कमी झाली आहे तर ती करण्यासाठी आपल्याला कोणत्या कन्फर्मेटरी टेस्ट आहेत. त्यामुळं आता आपण जे काही बघितलेलं आहे की लाईक फुफ्फुसांचे व्यायाम टेस्ट आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीम मेन म्हणजे आपण बघितलं, तर आता हे फक्त अनहेल्दी त्रास होतोय यांनीच करायला पाहिजे का, तर नाही असे नाहीये. हे एक्झरसाइज तुम्ही नॉर्मल हेल्दी लोकांनी जर केले नक्कीच त्यांची जी काही आत्ताची लंग कॅपॅसिटी आहे याच्यापेक्षा त्यांची कॅपॅसिटी ही वाढणार आहे. त्यामुळे हे ब्रीदिंगचे एक्झरसाइज आहेत, रुटीन तुम्ही हेल्दी ह्युमन बिंग्स ही करू शकता, फक्त आजारी व्यक्तीने करायचे असं काहीही नाहीये. त्यामुळं तुम्हाला या बाबतीमध्ये अजून काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला विचारा. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी आणि तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. Thank you.